नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे यामधला सराव संचय 1.1 मधला दुसरा जो प्रश्न आहे त्यातला चौथा प्रश्न. ओके, चौथं समीकरण आहे 5x + 2y बरोबर वजा 3 आणि समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण x + 5y बरोबर 4 समीकरण नंबर 2. ही दोन समीकरणे सोडवायची. यासाठी पहिला विचार करायचा की कोणाचा सहगुणक समान आहे काय. इथे कोणाचा आहे का समान, इथे जर आपण पाहिलं तर x चा सहगुणक पण समान नाही. इथे 5, इथे 1. y चा पाहिलं तर इथे 2, इथे 5 आणि इथे 2. अशा प्रकारे आपल्याला कोणाचा सहगुणक इथे आपल्याला समान असलेला दिसत नाहीये. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, सहगुणक समान करायचा. एकतर तुम्ही y चा सहगुणक समान करू शकताय किंवा x चा करणं सोपं आहे. या x ला जर का 5 ने गुणलं तर इथे पण 5x येतील आणि वर पण 5x. दोघांची वजाबाकी केली तर 5x 5x काढा. यासाठी आपण समीकरण 2 ला किती ने गुणावं, गुणण्यात 5 ने गुणू. ओके, समीकरण 2 ला 2 ला 5 ने गुणू, 5 ने गुणू. ओके, समीकरण 2 ला 5 ने गुणल्यावर काय येते, 5 × 5x + 5 × 5 = 25y. 5 × 20 समीकरण नंबर 3. दोनाचे रूपांतर 3 मध्ये. आता 2 ला विसरा, 1 आणि 3 लाच लक्षात ठेवायचंय. 1 मध्ये इथं 5x आणि इथे 5x. आता दोघे सुद्धा काय होऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात, एलिमिनेट होऊ शकतात, कटअप होऊ शकतात, घरी जाऊ शकतात. मग दोघांना कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, बेरीज की वजाबाकी. बेरीज केली तर काय होईल, 5x + 5x = 10x होते. पण 10 आपल्याला नको आहे, आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे, भोपळा पाहिजे. मग तो केव्हा मिळेल, दोघांची वजाबाकी केल्यावर. ओके, म्हणून आपण समीकरण 2 मधून समीकरण 3 मधून एक वजा करू. ओके, इथे लिहायचं समीकरण 3 वजा समीकरण 1. ओके, 3 काय आहेत, 5x + 25y बरोबर 20 हे समीकरण 3 आहे. याच्यातून कोणाला वजा करायचे, समीकरण 1 ला. 1 काय आहे, 5x + 2y बरोबर -3. ओके, आता काय करूया, खाली जे समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात वजाबाकी करत असताना. म्हणून वजा, अधिक झालं -5, अधिक झालं -2, वजा झालं अधिक. ओके, 5x 5x कटा, 25 मधून 2 गेले, किती राहिले, 23 राहिले. गुड, 23y बरोबर 20 + 3 = 23. y ची किंमत काढायची, y ला इथंच ठेव, 23 पण आपल्या जागेवर. पण हे 23 इथं गुणी गे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 23. म्हणून y बरोबर 23 × 23, y बरोबर 1. आता काय करूया, x ची किंमत काढू. ती काढण्यासाठी y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, नाहीतर 3 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, नो प्रॉब्लेम. आपण काय करू, समीकरण 2 जरा बरं वाटतं बरोबर, म्हणून समीकरण 2 मध्ये ठेवू. इथे लिहायचं y बरोबर 1, ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची, कुठे गेला, 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे, x + 5y = 4, x + 5y = 4. x ची किंमत किती नाही माहिती, काढायची. आधी 5 × y ची किंमत किती, 1 = 4. म्हणून x + 5 = 5 = 4. कोणाची किंमत काढायची, x ची. म्हणून x ला इथेच ठेवू, 4 पण आपल्याच जागेवरती, 5 + 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, -5. म्हणून x = 4 + 5 = 1, म्हणून x = 1 आणि y ची किंमत आपल्याकडे आले 1. ओके, कंसात लिहायचं, x किती आहे, -1 पहिली x ची किंमत, आणि y किती आहे, 1 नंतर y ची किंमत. ओके, अशा प्रकारे आपण हे समीकरण सोडवू शकतो. यस,